फॅमिली पूर्ण म्हणजे कुटुंब पुढे घेऊन जाणारी आहे, ती कुणाशी सूर जुळणं वगैरे नाही, तिचं सगळ्यांशीच जमतं, कारण निगेटिव्हिटी सोडून ती पुढे पॉझिटिव्ह गोष्टींसाठी पुढाकार घेते. त्यामुळे मला असं वाटत नाही की एकाशी जुळले दुसऱ्याशी जुळले नाही, इट्स अ टीम वर्क. आणि सगळं एकत्र पुढे आपण गेलो तर आपल्याला कुणीही मोडू शकत नाही, एकटे एकटे गेलो तर तोडतात. त्याच्यामुळे मी तर म्हणेन सगळ्यांशी सूर जुळलेत अश्विनीचे. रसिक प्रेक्षकांची कृपा म्हणावी लागेल, माझ्या घरातल्यांची विल पॉवर म्हणावी लागेल, आणि सगळ्यात जास्त श्रेय मी देईन नक्कीच माझ्या गणूला म्हणजे गणपती बाप्पाला, कारण माझ्या करिअरची सुरुवात जेव्हा लहान असताना हे बीज रोवलं गेलं ते म्हणजे लोअर परेल माधव भुवन इथे, तिथे मी एकपात्री अभिनय स्पर्धा म्हणा किंवा, आणि परत माझ्या सेकंड इनिंगची सुरुवात झाली ती सुद्धा ह्यात असं दाखवलं आहे की गणपती हा माझा खूप जवळचा मित्र आहे, म्हणजे एका मित्राप्रमाणे एका सख्याप्रमाणे मी त्याच्याशी बोलते, तो त्याच्यामुळे मला असं खूप भारी वाटतंय, खूप छान वाटतंय. मंडळी नमस्कार, मी संतोष खामगावकर, माय महानगर लाईव्हमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी आत्ता आपण ज्या ठिकाणी आहोत ते ठिकाण आहे ते म्हणजे आपली झीवरची मालिका, ती म्हणजे तू चाल पुढं याच्या सेटवर. तर मंडळी या तू चाल पुढंच्या निमित्तानं आपण भेटणार आहोत त्या मालिकेची मुख्य नायिका अश्विनी हिला. नमस्कार. नमस्कार. अश्विनी म्हणजे दीपा परब चौधरी हे आपण सगळेजण जाणतो, आपण जाणून घेणार आहोत या मालिकेबद्दल अश्विनीकडून. सर्वात पहिला प्रश्न असा की अश्विनी मालिकेमधली आणि दीपा परब यांच्यामध्ये काय साम्य आहे? मी असं म्हणेन की अश्विनी दीपाशी एक 40-60% रिलेट करते, त्यामुळे मला ती करणं खूप सोपं गेलं. कुणीही माणूस 100% नसतो, पण 40% आहे. म्हणजे मला घरात राहायला आवडतं, मला फॅमिली आवडते, बाहेरची माणसंही खूप चांगली असतात पण मी घरात रमते आणि अश्विनीही घरात रमते. जशी मी बाहेर पडली आता तशी अश्विनीही बाहेर पडेल, हे साम्य. क्या बात आहे. 14 वर्षानंतर दमदार कमबॅक झाला आहे याची चर्चा पण बाहेर चालू आहे, 3 महिने झालेले आहेत, प्रतिसाद पण येतो आहे. काय वाटतंय, काय प्रतिक्रिया आहे? रसिक प्रेक्षकांची कृपा म्हणावी लागेल, माझ्या घरातल्यांची विल पॉवर म्हणावी लागेल, आणि सगळ्यात जास्त श्रेय मी देईन नक्कीच माझ्या गणूला म्हणजे गणपती बाप्पाला, कारण माझ्या करिअरची सुरुवात जेव्हा लहान असताना हे बीज रोवलं गेलं ते म्हणजे लोअर परेल माधव भुवन इथे, तिथे मी एकपात्री अभिनय स्पर्धा म्हणा किंवा, आणि परत माझ्या सेकंड इनिंगची सुरुवात झाली ती सुद्धा ह्यात असं दाखवलं आहे की गणपती हा माझा खूप जवळचा मित्र आहे, म्हणजे एका मित्राप्रमाणे एका सख्याप्रमाणे मी त्याच्याशी बोलते, तो त्याच्यामुळे मला असं खूप भारी वाटतंय, खूप छान वाटतंय. बरं, या मालिकेमध्ये सर्वात जास्त सूर कुणाबरोबर जुळलेत अश्विनीचे? असं काही नाही म्हणता येणार. अश्विनी फॅमिली पूर्ण म्हणजे कुटुंब पुढे घेऊन जाणारी आहे, ती कुणाशी सूर जुळणं वगैरे नाही, तिचं सगळ्यांशीच जमतं, कारण निगेटिव्हिटी सोडून ती पुढे पॉझिटिव्ह गोष्टींसाठी पुढाकार घेते. त्यामुळे मला असं वाटत नाही की एकाशी जुळले दुसऱ्याशी जुळले नाही, इट्स अ टीम वर्क. आणि सगळं एकत्र पुढे आपण गेलो तर आपल्याला कुणीही मोडू शकत नाही, एकटे एकटे गेलो तर तोडतात. त्याच्यामुळे मी तर म्हणेन सगळ्यांशी सूर जुळलेत अश्विनीचे. दीपा हा जो काही कमबॅक झालेला आहे या कमबॅकनंतर, म्हणजे दमदार तर तो आहेच हे आपण बघितलं आहे, पण या कमबॅकनंतर आणखीन काही भविष्यामध्ये काही नवीन संधी दिसत आहेत किंवा काय? नाही, आहेत बऱ्याच आहेत, पण ही पहिली कमिटमेंट आहे. ही कमिटमेंट माझे काही कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, सगळं आहे गोष्टी, तर पहिली कमिटमेंट मी 100% याला देईन, कारण अश्विनी मला खूप भावते. नंतर पुढचं पुढे बघू, पण नक्की चांगला विषय असेल तर म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी सगळ्या गोष्टी साध्य होतात, पण तूर्त तरी नाही करणार मी. अच्छा, हा जो 14 वर्षांनंतरचा जो गॅप आहे, एक मोठा गॅप आहे, एक प्रश्न विचारावा असा वाटतो आमच्या दर्शकांसाठी आणि गृहिणींसाठी. जशा सर्वसामान्य स्त्रियांना आव्हानं असतात
तशीच एका अभिनेत्रीलाही असतात का? असतील तर ती कोणकोणती असतात? अहो नक्कीच आहे ना, का नाही. मलाही मुलगा आहे, त्याला मला शाळेत सोडावं लागतं सकाळी 7:30 वाजता. त्याला स्कूल बसमध्ये बसवते, मी येते. आमचे जे ईपीज आहेत त्यांच्याकडे मी सांगते, आज बाबा मुलाचं काही ऑडिटोरियममध्ये काय आहे, तर मला जावं लागतं, अटेंड करावं लागतं. तर मी देखील एक सर्वसामान्य गृहिणी आहे आणि अगोदरही होते, पुढेही राहणार आहे. त्याच्यामुळे मी अश्विनीशी जास्त रिलेट करते. म्हणजे कोथिंबीर आणायला मी मार्केटमध्ये जाते. म्हणजे समोरच्याने विचारलं, तुम्ही कोथिंबीर घेता? हो म्हटलं, हो घेता, म्हणजे काय माझंही घर आहे ना. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की मी एक गृहिणी आहे आणि म्हणून मला अश्विनी साकारणं खूप सोपं जात आहे. तू चाल पुढं हे अंकुशने सांगितलं का तुला? नक्कीच, मला असं म्हणता येईल अंकुश तर आहेच, पण माझा मुलगा प्रिन्स, माझी आई, माझ्या दोघी बहिणी यांचंही तेच म्हणणं होतं की पोटेन्शियल जेवढे आहे तर वेस्ट करू नको. पण आम्ही सगळेच एका चांगल्या संधीच्या शोधात होतो. ती संधी समोरून चालत आली झी मराठी आणि झी स्टुडिओजच्या निमित्ताने, आणि ती मी उचलली. तू चाल पुढं असं तुला जसं इतरांनी सांगितलंय, घरच्यांनी सांगितलंय, आमच्याही तुला सदिच्छा आहेत की तू अशीच पुढे चालत राहा आणि भविष्यातले जे काही प्रोजेक्ट आहेत ते तुझे परिपूर्ण होवत. थँक्यू सो मच आमच्याबरोबर संवाद साधल्याबद्दल. थँक्यू सो मच.